नमस्कार शेतकरी बांधवांनो मी एन के जाधव आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सोयाबीनच्या तणनाशकासंदर्भामध्ये माहिती पाहिजे असून आपण वेगवेगळे व्हिडिओ चॅनलवरती पाहतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये तीन वेगवेगळ्या तणनाशकाची माहिती पाहिजे असून इमेज ह्यापर दहा टक्के हा कंटेन असणारी तणनाशक पाहिजे त्याची वैशिष्ट्ये त्याचा वापर कसा करायचा ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे त्यासोबतच नंबर दोनचं दुसरं औषध असणार आहे सिजंटाचं फ्युजिप्लेक्स तर सुद्धा औषधाचं आपल्याला यामध्ये माहिती पाहिजे आणि त्याचबरोबर अळ कंपनीचं साकेत या तीन तणनाशकांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पुढे जाण्याच्यापूर्वी विनंती आहे की आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला वेळेमध्ये पोहोचतील यासाठी नोटिफिकेशनला ऑल करा तर तण ही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फार मोठी समस्या आहे त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं त्यासाठी आपण जी तणनाशकं पाहतो त्यातलं पहिलं तणनाशक आहे इमेज थॅपर दहा टक्के असणारी तणनाशकं आता यामध्ये मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये बरीच वेगवेगळी तणनाशकं आहेत परंतु लगान परशूट वजूर वजीर यासारखी तणनाशकं जर आपण पाहिली तर यामध्ये दहा टक्के इमेज थॅपर घट हा घटक आहे आणि याच्यामुळं पसरपानाची आणि लांब पाण्याची दोन्ही प्रकारची तणे याचा नायनाट होतो आता यासाठी जमिनीमध्ये ओल असणं आवश्यक असतं जमिनीमध्ये ओल असेल तेव्हाच आपण या तणनाशकाचा वापर करायचा आहे अशा परिस्थितीमध्येच आपणाला त्याचा जास्त फायदा होईल त्याचबरोबर तण हे दोन तीन पानावर असेल ह्याची खात्री करून घ्यायची आणि त्याच वेळेला याचा वापर आपल्याला करायचा आहे आता याचा वापर करत असताना अडीचशे एम एलचा पॅक आपण दीडशे लिटर पाण्यासाठी वापरू शकतो ह्या प्रमाणामध्ये आपण करला पाणी वापरायचं आहे ते पाणी कमी करू नका आणि जर आपण याचा खर्च पाहिला तर खर्च मग अकराशे ते साडेबाराशेच्या दरम्यान याचा येऊ शकतो आपणाला चांगल्या कंपनीचा औषध घेतला तर ह्या प्रमाणामध्ये आपणाला खर्च येऊ शकतो जर आपण हलका औषध घेतलं तर ह्याच्यामध्ये पण काही कमी किमतीची औषधं आहेत आता भावामध्ये थोडं कमी जास्त एरियानुसार होऊ शकेल परंतु एक आपल्याला खर्च अशी आयडिया यावी या अनुषंगाने या मी त्याचा रेट सांगण्याचा सा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने आपण दहा टक्के की माझ्या थापर असणारी औषधं हे तीन किंवा यापेक्षा आणखी काही वेगळी असतील तीसुद्धा आपण वापरू शकतो त्याचबरोबर आपण जर दुसरं औषध पाहायचं म्हणलं तर जे सिजंटा कंपनी आहे तिचं फ्युजिफ्लेक्स हे औषधं असो त्याच्यामध्ये फोमेसाफेन प्लस फ्युजी फो पी ब्युटाईल है है। हे कंटेन आहे त्यामुळं हे तणनाशकसुद्धा आपल्याला सोयाबीनच्या तणाच्या नियंत्रणासाठी महत्वाचं ठरणार आहे तर ह्याचा वापर करत असताना दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण चारशे एम एलचं चा हे पाणी औषध वापरू शकतो चारशे एम एल औषध दोनशे लिटर पाण्यावर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ते एकरला वापरायचं आहे आता ह्याचा जो खर्च आहे तो प्रति एकरी पाचशे ते सहाशे या दरम्यान येऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये सुद्धा प पसर पानाची आणि लांब पानाची तणे याचा नायनाट होतो आता याचा वापर करताना आपण पीक पंचवीस दिवसाचं असेल ह्याची खात्री करून घ्यायची कारण ह्याच्यामुळं थोडा झटका बसतो आपल्या पिकाला आणि तो झटका सहन करता यावा यासाठी कवळ्यापणी त्याचा वापर करू नये आणि त्याच्यातून पिकाला सावरण्यासाठी आपल्याला आठवडाभराचा अवधी लागू शकतो त्यामुळे ह्याचा वापर करत असताना पीक थोडंसं मोठं होतं तिसरं औषध आहे साकेद आदामा कंपनीचं यामध्ये प्रो पी जी फाय फोप दोन पॉईंट पाच टक्के आणि इमेज थॅपर तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के या प्रमाणामध्ये हे कंटेन आहेत आता ह्याच्यामध्ये सुद्धा पसरट आणि लांबट पानांचा नायनाट होऊ शकतो म्हणजे अशातने असणारी ह्याच्यामुळं ह्याचा नायनाट होतो त्याचबरोबर हे प्रत्येक तणनाशक वापरत असताना जमिनीमध्ये ओल असेल ह्याची खात्री करून घ्यायची आणि पाऊस दोन तीन घंटे त्यानंतर पडणार नाही ह्याचीसुद्धा सुद्धा खात्री करून घ्यायची आहे त्याचा त्यामुळं तिचा जो रिझल्ट आहे तो चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकतो त्याचबरोबर ह्याचा वापर करत असताना एकशे साठ लिटर पाण्यामध्ये आठशे एम एल टाकून प्रति एकरला हे वापरायचं आहे आता ह्याच्यामुळं पिकाला फार मोठा का झटका बसत नाही आणि विशेष करून याच्यामुळे जी पिकाची पाणी पिळवी पडतात ती पाणी पिळवी पडत नाहीत ह्याचा विशेष फायदा आहे आणि ह्याचाही आपल्याला सातशे ते आठशे रुपयेपर्यंत प्रति एकर एक खर्च येऊ शकतो आता हे सगळे रेट थोडे कमी जास्त होऊ शकतील तर आपण एक तुम्हाला आयडिया येऊ म्हणून हे खर्च दिलेला आहे हे प्रत्येक प्रकारचं औषध फोर फोरत असताना जमिनीमध्ये ओल आहे का नाही ह्याची खात्री करून घ्या आणि त्याचबरोबर पाऊस दोन तीन तास पडणार नाही याचीसुद्धा खात्री करून घ्या आणि प्रमाण सांगितल्याप्रमाणे वापरा तर या व्हिडिओमध्ये आपण तीन वेगवेगळी तणनाशकं पाहिली आपण आपल्याला जे आवडेल ती तणनाशक आपण वापरू शकता याची माहिती पण पाहिली तर मला तर अदामाचं सारखं चांगलं वाटतं कारण त्याच्यामुळं पिकाला हानी होत नाही पीक पिवळं पडत नाही हे विशेष आहे ते माझं वैयक्तिक मते आहे आपण आपल्यापर्यंत वापरू शकता या व्यतिरिक्त आपल्या चॅनलवरती आणखीन तणनाशकाची वेगवेगळी व्हिडिओ आहे ज्यामध्ये स्पेसिफिक असे साकीची वेगळी माहिती आहे परशूटची वेगळी माहिती आहे वेगवेगळ्या तणनाशकाची स्पेशल वेगळी माहिती असणारे व्हिडिओ आहेत आपण ते सुद्धा पाहू शकता जेणेकरून आपल्याला तणनाशकाची माहिती मिळेल आणि योग्य तणनाशक वापरण्यामध्ये आपल्याला मदत होईल जेणेकरून आपलं सोयाबीन आपण तणमुक्त ठेवू तर आपलं असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडत असतात ते आपल्या आपण पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरचं बेल आयकॉनवर हे जे आहे ते ऑल ओवर त्याला क्लिक करा आणि हा व्हिडिओ लाईक करा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती असं भेटू तोपर्यंत नमस्कार